तर कोकणात घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली आहे. कोकणात आजही डोक्यावरून गणपतीचं आगमन केलं जातं. कोकणवासियांनी भजन कीर्तन आणि गणपतीचा जयघोष करत प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तर त्याची दृश्य आपण बघू शकतोय. हिरव्या गार शेतीमधून डोक्यावर बाप्पाला ठेवून हे सर्व कोकणवासी आपल्या घरी निघालेले आहे. बाप्पाचं जल्लोषात आगमन या ठिकाणी होताना दिसून येत आहे. याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी. गणपती बाप्पांची धूम या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या गौरी गणपती जे आहेत ते सर्व ठिकाणी घरोघरी जाताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, गणपती बाप्पांचा उत्साह सध्या शिगेला पोचलेला आहे. काय सांगाल, या आनंदाच्या क्षणी सर्व उत्साहामध्ये हा गणपती उत्सव साजरा करतो आम्ही या ठिकाणी कोकणामध्ये. आणि हा कोकणातील सर्वात मोठा सण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सर्व आमचे चाकरमाने यावेळी गणपतीच्या सणाला गावी येतात आणि मोठ्या उत्साहाने श्रद्धेने भक्तिभावाने हा उत्सव साजरा होतो. जी मिरवणूक असेल ती शांततेने पार पाडली जाते. समता, एकता आणि बंधुता हे विषय या गणपतीच्या वेळी मांडले जातात. आणि या गणपतीच्या चरणी आमची एकच प्रार्थना असते की सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव, हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे. नक्कीच आपण पाहतो की कोकणामध्ये गणपतीचा आनंद सुगल या ठिकाणी पोचलेला पाहिला. लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.